दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदगुडे दाम्पत्याने मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले होते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा व ऍडव्होकेट विद्या चांदगुडे यांच्या 13 वर्षाच्या मुलीच्या प्रथम मासिक पाळीचा महोत्सव महामार्गावरील एका हॉटेलला त्यांनी साजरा केला। आता माझी पाळी मी देते टाळी हे घोषवाक्य घेऊन हा उपक्रम राबवला गेला। याबाबत चांदगुडे कुटुंबियांनी अधिक माहिती दिली। मला खूप आनंद होतो की माझ्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून। खरं म्हणजे जेव्हा एका बाईला मानसिक पाळी येते त्यावेळेला तिला शिवलं जात नाही, तिला बाजूला ठेवतात, तिचं त्या गोष्टीबद्दल बोलल्या जात नाही तिच्याशी। असं नाही करायला पाहिजे, दर कोणीतरी तिला असं महत्त्व कळून द्यायला पाहिजे आणि त्याविषयी तिला सांगायला पाहिजे। मला खूप आनंद होतो, सर्वजणं मला एकदम अभिनंदन देत आहे, महाराष्ट्रातून मला फोन येत आहे सर अभिनंदन करता, तर त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतंय की आज माझ्या मम्मी पप्पांनी हा कार्यक्रम माझ्यासाठी इकडे ठेवलेला आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही मासिक पाळी या विषयावरती प्रबोधन करत असतो। नाशिक जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये एक घटना घडली, मासिक पाळी आलेल्या एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं गेलं। ही गोष्ट खरी की खोटी यामध्ये न जाता एक गोष्ट स्पष्ट अशी होते की मासिक पाळीबद्दल महाराष्ट्रात नव्हे तर देशभर नव्हे तर जगभर अंधश्रद्धा आहेत, त्या दूर करण्याचा आपल्या आपल्या परीने कार्यकर्ते प्रयत्न करत असतात, परंतु त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे। माझ्या घरामध्ये परवाच्या दिवशी माझी मुलगी यशदा हिची मासिक पाळी आली, या संधीचं आम्ही सोनं करायचं ठरवलं। नेमका मासिक पाळीवर विषय असतानाच आम्ही या मासिक पाळी महोत्सवाचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि आम्ही या ठिकाणी करत आहोत। विविध प्रकारचे चर्चासत्र, मासिक पाळीवरती व्याख्यान, लघुपट, गाणी इत्यादी घेऊन नंतर स्नेह भोजनाचा लाभ या ठिकाणी घेतला जाणार आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच घटना घडत आहेत। आपण सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांनी सर्वांनी या वेगळ्या दृष्टिकोनातून मासिक पाळीकडे बघावं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत। मी जुनी चळवळीची कार्यकर्ते असल्यामुळं मी माझ्या मिस्टरांना पुढे करून ही चळवळ राबवत आहे। आणि आज जेव्हा थोड्या दिवसापूर्वी एका आदिवासी मुलीला झाडालासुद्धा पाणी टाकू दिलं गेलं नाही, ही घटना जेव्हा घडली आणि ती वाचण्यात आली आणि जी मी घरात अनुभवली की माझे मिस्टर त्याच्याविषयी आवाज उठवत आहेत। आणि त्याच दरम्यान आमच्या घरी एक घटना घडली की माझी मुलगी तिची डेट आली आणि आमच्या घरातलं वातावरण इतकं मोकळं आहे की जे मला माझ्या माहेरी मिळालं तेव्हा मी चळवळीची कार्यकर्ती असताना सांगेल मी की नरेंद्र दाभोळकरांची जुनी कार्यकर्ती आहे मी। आणि त्या काळात माझ्या घराची वागणूक इतकी चांगली होती की जेव्हा मी डेट आली माझी तेव्हा सर्व मला हसायला लागले आणि एक काँग्रेट्स केलं त्यांनी आणि खूप मोकळ्या वातावरणातून मी आलेली असल्यामुळं मलासुद्धा असं वाटलं की जेव्हा माझ्या मुलीची डेट येत आहे तेव्हा एक सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, हा महोत्सव समाजापर्यंत जायला पाहिजे की यामध्ये चेंजेस व्हायला हवे, जी मानसिकता आहे समाजाची लेडीजविषयी ती बदलायला हवी। या प्रसंगी समाज बंद संस्थेचे कल्पेश जाधव यांनी जनजागरण केले, तसेच कोश हा लघुपट दाखवला गेला। संत वाङ्मयातील रचनांमधील अभंगांचे सादरीकरण झाले, चर्चासत्र झाले, त्यात डॉक्टर टी आर गोराणे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, जयश्री पाटील, ऍडव्होकेट विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी भाग घेतला। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।